पत्रकारवाडीते भनंग दरम्यानच्या या रोडवरून जाताना 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्याकडेच्या दोन्ही बाजूस कॉस्मॉस जातीच्या परदेशी भगव्या व पिवळ्या रंगाची फुले या ठिकाणी आढळून येत आहेत। ही फुले पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सातारापासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या केसरकरवाडी गावापासून ते भनंग गावापर्यंत या फुलांचा अतिशय सुंदर भगव्या आणि पिवळ्या रंगाचा जणू काही निसर्गाने चादर अंतरल्याची जाणीव होत आहे। मेरुलिंग डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या व कणेर धरणाच्या बॅकवॉटरच्या मध्यावरून जाणाऱ्या या मार्गावर ही फुले नजरेस पडत आहेत। ही कॉस्मॉस जातीची फुले पर्यटकांना भुरळ घालताना दिसत आहेत। नमस्कार, मी डॉक्टर भांदुर्गे, माझं मेडेला क्लिनिक आहे आणि दरवर्षी हा फुलाचा हंगाम येत असतो, पण हे नैसर्गिक चमत्कार असा आहे की तुम्हाला म्हणजे इथं काही लागवड वगैरे हा काही प्रकार होत नाही, पण दरवर्षी इथं बीज रुजतं आणि दरवर्षी ह्याच पिरियडमध्ये बरोबर पिवळे आणि लाल फुलं फुलत असतात। हा कंपल्सरी 1 ते 1.5 महिन्याचा हंगाम असतो। ह्यात फुलं तहसीलदार होतात, टवटवरीत दिसतात। संपूर्ण हा सीझन असा कासला जे फुलं फुलतात दरवर्षी, जे कासची जी फ्लावर ऑफ व्हॅली म्हणतात सातारा जिल्ह्यातलीच, तसाच हा एक भणंग आणि केसकरवाडी ह्यामधला हा पट्टा आहे। तो कंपल्सरी दोन्ही साईडने रस्त्याच्या 1 नंबरमध्ये फुलं येतात, 1 किमी 1 किमी, आणि साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचा हा कॉर्नर आहे। पण मी म्हणेल की हा कॉर्नर ऑफ फ्लावर व्हॅली असंच आपलं सातारा जिल्ह्यातलं हे ठिकाण आहे। नमस्कार, मी श्रीरंग शिंदे, निवृत्त वनपाल, वन विभाग सातारा। मला विचारलेल्या माहितीनुसार आपण महाबळेश्वर ते सातारा रोडवर भनंग हे गाव आहे, ह्या गावाशेजारी रस्त्याच्या कडेला आता आलेली जी फुले आहेत ती अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत आहेत। ही फुलं जी आहेत ही फुलं कॉस्मॉस म्हणजे कॉस्मॉस प्रजातीमधले आहेत आणि कॉस्मॉस म्हणतात त्याला, आणि काही लोक याला कोकण भागामध्ये पंढरपुरी तुळसुद्धा म्हणतात। चांगली सुंदर फुलं दिसतात, विचारल्यानुसार मी माहिती देत आहे। आणि ही फुलं कशी आली, कुठून आली, ही फुलं तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पुणे जो सारोळा जो आहे, पुणे सारोळा रस्त्याला आजूबाजूला ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये फुलं चांगली दिसतात रोडच्या कडेला, परंतु ही फुलं अशी आहेत ह्याच्यावर मधमाशा बसतात, कीटक बसतात, परंतु ते पॉलिनेशनसाठी महत्त्वाचा घटक नाही। आणि महत्त्वाचं सांगायचं असं की ही फुलं भनंग इथं आली की तिथं गाडी येताना, ह्या पुणे रोडवरून गाडी येताना गाडीच्या चाकामधून किंवा ती कुणीतरी बाबा चांगली फुलं आहेत म्हणून तोडून घेऊन आले आणि ती फुलं त्या ठिकाणी ओतली गेली अशा दृष्टिकोनातून, किंवा त्याचं बी टाकलं गेलं माझ्या माहितीनुसार की गाडीच्या चाकातून ते बी इतरत्र पसरत आहे। आता हे फूल म्हणजे आपण रानमोडी म्हणतो की ही हानिकारक आहेत, हानिकारक याचा दृष्टिकोन दिसतात चांगली, परंतु जे वीड्स म्हणतो आपण वीड्स, तर वीड्स या स्वरूपातले आहेत, याच्यावर मधमाशा बसतात, परंतु ह्या फुलावरून मधमाशा किंवा कीटक फुलपाखरं दुसऱ्या फुलावर जाण्यासाठी वेळ त्याच वेळेत जात नाहीत, जरा थोड्या वेळेने जातात, कारण 1 दिवस किंवा 2 दिवसांनंतर तिकडं जातात, अर्ध्या दिवसानंतर तिकडं जातात, कारण हे आपले भारतातील फूल नाही, हे बाहेरच्या देशातील, जसं आकेशिया, निलगिरी किंवा असे जे हानिकारक वनस्पती आहेत किंवा रानमोडी जो म्हणतो, अशा पद्धतीचे ही फुलं आहेत, दिसायला सुंदर दिसतात, छान आहेत। आणि भनंग या ठिकाणी रोडच्या कडेला लोकांचं नजर वेधून घेणारी फुलं आहेत, छान फुलं आहेत।